अरळणी तोंडात ठेवताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या कोणाला नाही आवडत? अशाच एकूण एक टम्म फुगलेल्या आणि तोंडात ठेवताच विरघळणाऱ्या अशा शंकरपाळ्या कशा बनवायच्या, त्याच पूर्वजाज रेसिपीज खास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. रोजच्या शंकरपाळ्या बनवण्याच्या रेसिपीपेक्षा ही रेसिपी थोडी वेगळी आहे, पण अशा प्रकारे बनलेल्या शंकरपाळ्यांची जर चव तुम्ही एकदा बघितली तर कायम तुम्ही अशाच प्रकारे कराल. पहिली शंकरपाळी खातानाचा जो कुरकुरीतपणा आहे तो डब्यातली शेवटची शंकरपाळी खातानाही तुम्हाला अनुभवता येईल. वळूया आपल्या रेसिपीकडे. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक कप दूध घेऊया. आता त्यामध्ये एक कप साखर घालायची आहे. आता यामध्ये अर्धा कप तूप घालू. या सर्व गोष्टी मिक्स करून झाल्या की आता आपण गॅस चालू करूया. या सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत, हे व्यवस्थित ढवळून घेऊया. ह्याला एक चांगली उकळी काढू आणि मग गॅस बंद करू. आपण बघू शकतो या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स होऊन ह्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता लक्षात ठेवा, हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालं की मग त्यामध्ये आपण मैदा ॲड करू. हे आता साधारणपणे अर्धा तास आपण बाजूला ठेवूया, चांगलं थंड होऊ देऊ. इथे आपण 2.5 कप मैदा घेतला आहे, त्यामध्ये 1/4 टीस्पून मीठ घालू. हे मग अशी आपण दूध तूप आणि साखरेचं जे मिश्रण बनवलं होतं ते आता थंड झालेलं आहे, ते आता यामध्ये हळूहळू करून ॲड करायचं. लक्षात ठेवा, या दुधात भिजेल एवढाच मैदा आपल्याला घ्यायचा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आजची शंकरपाळीची रेसिपी इतकी सोपी आहे, जरी तुम्ही पहिल्यांदा करून बघत असाल तरीही अगदी इझिली बनवू शकता. हे अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलं आहे, हे साधारणपणे 1 तास आपण असंच ठेवून देऊ. आता साधारणपणे 1 तास होऊन गेला आहे. आता हे पीठ चांगलं कुटून घ्यायचं आहे. हे पीठ कुटून घेतल्यामुळे अतिशय मुलायम होतं आणि लाटायला अगदी सोपं पडतं, त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होते. पण समजा तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये या पिठाचे छोटे छोटे तुकडे करून पल्स मोडवर हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ चांगलं कुटून झाल्यानंतर या पिठाचा चांगला लांबट असा रोल करायचा आहे. हे अशा प्रकारे पोळपाटावर व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे. याचे आता एकसारखे तुकडे करून घेऊ. अशा प्रकारे बनवलेल्या शंकरपाळ्या मस्त फुगतात. हाताने हे गोळे असे जरा प्रेस करून गोल करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे करून घेतले की हे गोळे लाटायला अतिशय सोपे येतात. आता या गोळ्याला तांदळाचं पीठ लावून ह्याची पातळ अशी पोळी लाटून घेऊ. या दिवाळीसाठी खास चिरोटे, चकली, बेसनचे लाडू पूर्वजाज रेसिपीजने आधीच तुमच्यासाठी आणले आहेत. त्या जर रेसिपी बघायच्या अजूनही बाकी असतील तर हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच बघून घ्या. एरवी पोळी लाटताना पटकन लाटून होते, पण मैद्याची पोळी लाटताना थोडा जोर लावावा लागतो. पण जर हे पीठ चांगलं कुटून घेतलेलं असेल तर तुम्हाला अगदी हलक्या हाताने पटकन लाटता येतो. साधारणपणे हा गोळा इतपत लाटून झाला की आपण जसं चपातीला तेल लावतो तसंच ह्यालाही तेल लावून घ्यायचं आहे. आता यावर साधारणपणे 1 टीस्पून तेल घालू आणि हे चांगलं स्प्रेड करून घेऊ. अशा प्रकारे केल्या की शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होतात आणि छान फुगतात. आता ह्याच्यावर थोडंसं पीठ घालू. जसं चपातीसाठी आपण त्रिकोणी घडी करतो तशीच ह्याची घडी करून घ्यायची आहे. आता थोडंसं पीठ घालूया आणि हे पुन्हा छान लाटून घ्यायचं आहे. यावर्षीच्या फराळासाठी पूर्वजाच रेसिपीजने सांगितलेल्या सगळ्या रेसिपी ट्राय करून बघा. जर एकदा ट्राय करून बघितलात तर येणाऱ्या प्रत्येक दिवाळीसाठी फराळ हा पूर्वजाच रेसिपीसारखाच बनवाल. व्यवस्थित अशी पोळपाट भरेल एवढ्या साईजची ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इतपत पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी चिरण्याच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे असं चिरणं नसेल तर तुम्ही सुरी किंवा पिझ्झा कटरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा, थोड्या मोठ्या आकारातच हे आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या कापल्या की नंतर त्या तळल्यावर मस्त त्याला पदर सुटलेले दिसतात.
अशा प्रकारे मस्त शंकरपाळ्या बनवून घेऊ। आता एक एक करून या सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या काढून झाल्या की मग मस्त प्रकारे तळून घ्यायचे आहे। तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपण हाय फ्लेमवरच ह्या फ्राय करून घेत आहोत। अगदी अलगदपणे या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। बऱ्याचदा ज्या शंकरपाळ्या केल्या जातात त्या थोड्या जाड असतात, त्या शिजायलाही खूप वेळ लागतो, पण अशा प्रकारे जर तुम्ही शंकरपाळ्या बनवाल तर त्या अगदी पटकन तळून होतात आणि जेव्हा तुम्ही हाय फ्लेमवर ठेवता तेव्हा त्या पटकन फुगतात आणि एकमेकांपासून पण सेपरेट होतात। त्यामुळे जरी तुम्ही सगळ्या शंकरपाळ्या एकत्र तळण्यासाठी घातल्यात तरी त्या आपल्या आपण सुट्ट्या होतात। आता हा जो पॉइंट आहे, जेव्हा सगळ्या शंकरपाळ्या फुगून वरती येतात त्यावेळी आपण गॅस कमी करणार आहोत आणि अशा प्रकारे ढवळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघाल त्या शंकरपाळ्या झटपट होतात, थोडा वेळ जरा लाटायला लागतो पण फ्राय करताना एकदम पटकन फ्राय होतात। अशा प्रकारे केलेल्या शंकरपाळ्या इतक्या सुंदर लागतात ना की लहान मुलंही अगदी आवडीने खातात। आज जे आम्ही तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। ते जर तुम्ही फॉलो केलं तर बाजारातून आणलेल्या खुसखुशीत शंकरपाळ्यांची टेस्ट तुम्हाला घरच्या घरी घेता येईल। ही शंकरपाळीची रेसिपी खरंच खूप खास आहे। दिवाळीत घरी आलेले पाहुणे जेव्हा या शंकरपाळीची टेस्ट करायचे तेव्हा रेसिपी विचारल्याशिवाय जायचे नाही। म्हणूनच या सुंदर रेसिपीचा आस्वाद तुम्हालाही घेता यावा म्हणून आज ही आम्ही शेअर केलेली आहे। त्यामुळे तुमच्या प्रियजनांसोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आता या स्टेजला या शंकरपाळ्या बरोबर भाजल्या आहेत। या जास्त काळपट होऊ द्यायच्या नाही आहेत कारण आपण त्या काढल्यानंतरही आतल्या आत शिजत राहतात। त्यामुळे आता या सर्व शंकरपाळ्या तेल निथळून काढून घेऊ। ह्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करायच्या आहेत। बघताय ना किती टम्म फुगलेल्या सुंदर शंकरपाळ्या दिसत आहेत ते, आणि वास तर इतका खमंग येतोय, आ हा हा। जर तुम्ही एकट्याने या शंकरपाळ्या बनवत असाल तर सगळ्या एकदा आधीच लाटून घ्या आणि मग पटकन तळून काढा। बघितलंत ना किती झटपट शंकरपाळ्या बनल्या। काय मग, ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघाल ना? अगदी मस्त अशा शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत। मस्त अशा दिवाळीसाठी स्पेशल शंकरपाळ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आणि बघताय ना एकूण एक शंकरपाळी फुगली आहे। तोडूनही बघूया किती कुरकुरीत झाली आहे ते। खरंच फार क्रिस्पी होतात आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतात। ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या दिवाळीसाठी। आणि हो, रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बरं का। अशाच वेगवेगळ्या छान छान रेसिपी ज्या पटकन बनवता येतात आणि चवीलाही सुंदर लागतात त्या आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत। त्यामुळे पूर्वच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।